नमस्कार मित्रांनो, परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2021 अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत. तरी सर्वांनी आवडे शेवटपर्यंत पाहायचं आहे. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबत बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यघटना व पंचायत राज या विषयावर आधारित पोलीस भरतीला कसे प्रश्न विचारले आहेत हे पाहणार आहोत. तरी सर्वांनी आवडे शेवटपर्यंत पाहायचं आहे, तर चला मग चालू करू. आजचा पहिला प्रश्न, संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते? मित्रांनो, हा प्रश्न दौंड जिल्हा पोलीस भरती 2018 विचारलेला आहे. संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4, लोकसभा. लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातून लोकसभेकरता एकूण जागा किती? मित्रांनो, हा प्रश्न उस्मानाबाद जिल्हा पोलीस भरती 2018 विचारलेला आहे. महाराष्ट्रातून लोकसभेकरता एकूण जागा किती? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2, 48. 48 जागा आहेत एकूण महाराष्ट्रातून लोकसभेकरता. पुढचा प्रश्न, राज्यसभेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? मित्रांनो, हा प्रश्न धुळे जिल्हा पोलीस भरती 2018 विचारलेला आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3, राज्यसभेचा कार्यकाळ कायमचा किंवा हे स्थायी सभागृह आहे. मित्रांनो, राज्यसभा ही स्थायी सभागृह आहे. पुढचा प्रश्न, घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला आहे? मित्रांनो, याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, भारतीय संसद. भारतीय संसदेस घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचा अधिकार आहे. पुढचा प्रश्न, पशु व प्राण्यांच्या संरक्षणासाठी संसदेने वन्यजीव संरक्षण कायदा कधी सहमत केला? मित्रांनो, हा प्रश्न वर्धा पोलीस भरती 2018 विचारलेला आहे. आणि याची उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3, 1972. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 साली सहमत केला आहे संसदेने. पुढचा प्रश्न, भारताच्या एकत्र निधीतून खर्च करण्यासाठी कोणाची सहमती आवश्यक असते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3, संसदेच्या दोन्ही ग्रहांची. पुढचा प्रश्न, लोकसभेत व राज्यसभेत मिळून महाराष्ट्रातील एकूण किती सदस्य आहेत? लोकसभा आणि राज्यसभेत एकूण महाराष्ट्रातील किती सदस्य आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक एक सदुसष्ट योग्य उत्तर आहे. मित्रांनो, हा प्रश्न यवतमाळ जिल्हा पोलीस भरती 2018 विचारला होता. पुढचा प्रश्न, भारताचे राष्ट्रपती राज्यसभेसाठी किती नामवंत व्यक्तींची नेमणूक करतात? मित्रांनो, हा IMP प्रश्न आहे. बऱ्याच वेळा पोलीस भरतीला विचारलेला आहे, भारताचे राष्ट्रपती राज्यसभेसाठी किती नामवंत व्यक्तींची नेमणूक करतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3, 12 नामवंत व्यक्तींची निवडणूक करतात राष्ट्रपती राज्यसभेसाठी. पुढचा प्रश्न, शेषाधिकार घटनेनुसार कोणाचा आहे? मित्रांनो, हा प्रश्न पुणे जिल्हा पोलीस भरती 2018 विचारलेला आहे. शेषाधिकार घटनेनुसार कोणाचा आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2, संसदेकडे शेषाधिकार आहे. पुढचा प्रश्न, सध्याची लोकसभा कितवी? मित्रांनो, हा प्रश्न पुणे पोलीस भरती 2018 विचारलेला आहे. त्यावेळेची सध्याची लोकसभा कितवी आहे सध्याची? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3, 2018 रोजी 16. पुढचा प्रश्न, संसदेच्या प्रत्येक बैठकीच्या पहिल्या तासाला -- म्हणून संबोधतात. संसदेच्या प्रत्येक बैठकीच्या पहिल्या तासाला काय म्हणून संबोधतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2, प्रश्नांचा तास म्हणून संबोधले जाते प्रत्येक पहिल्या तासाला. पुढचा प्रश्न, भारतात पहिली सर्वसाधारण निवडणूक केव्हा झाली? मित्रांनो, हा प्रश्न मुंबई पोलीस भरती 2018 विचारलेला आहे. पहिली सर्वसाधारण निवडणूक केव्हा झाली? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1, सन 1951 ते 1952 यामध्ये भारतामध्ये पहिली सर्वसाधारण निवडणूक झाली आहे. पुढचा प्रश्न, ग्राहक संरक्षण कायदा -- मध्ये पास करण्यात आला.
मित्रांनो, हा प्रश्न अमरावती पोलीस भरती 2018 विचारलेला आहे. ग्राहक संरक्षण कायदा, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 1986. ग्राहक संरक्षण कायदा 1986 पास करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्ष असणे आवश्यक आहे. मित्रांनो, हा देखील IMP प्रश्न आहे, वारंवार विचारलेला आहे पोलीस भरतीला. मित्रांनो, हा प्रश्न मुंबई पोलीस भरती 2018 विचारलेला आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 30 वर्ष. राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयोमर्यादा 30 वर्ष आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणास संसदेचे वरिष्ठ सभागृह म्हणतात. मित्रांनो, हा प्रश्न पुणे पोलीस भरती 2018 विचारलेला आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 राज्यसभा. राज्यसभेस संसदेचे वरिष्ठ सभागृह म्हणतात. पुढचा प्रश्न, भाषावार प्रांत रचनेसाठी किंवा राज्य पुनर्रचनेसाठी नेमण्यात आलेल्या समितीमध्ये कोणाचा समावेश नव्हता. मित्रांनो, हा प्रश्न पुणे पोलीस भरती 2018 विचारलेला आहे. राज्य पुनर्रचनेसाठी नेमण्यात आलेल्या समितीमध्ये कोणाचा समावेश नव्हता. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 वल्लभभाई पटेल यांचा समावेश नव्हता. पुढचा प्रश्न, लोकसभेमध्ये अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी किती सदस्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे. मित्रांनो, हा प्रश्न पुणे पोलीस भरती 2018 विचारलेला आहे. लोकसभेमध्ये अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी किती सदस्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 50 सदस्यांचा किमान पाठिंबा असणे आवश्यक आहे. पुढचा प्रश्न, संसदेच्या लोकलेखा समितीमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असतात. मित्रांनो, हा प्रश्न बुलढाणा पोलीस भरती 2018 विचारलेला आहे. संसदेच्या लोकलेखा समितीमध्ये जास्तीत जास्त सदस्य किती असतात. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 22. जास्तीत जास्त सदस्य 22 असतात. पुढचा प्रश्न, राज्यसभेचा सभापती कोण असतो. मित्रांनो, हा प्रश्न ठाणे पोलीस भरती 2018 विचारलेला आहे. राज्यसभेचा सभापती कोण असतो. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 उपराष्ट्रपती. राज्यसभेचा सभापती उपराष्ट्रपती असतो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही. मित्रांनो, हा प्रश्न मुंबई पोलीस भरती 2018 विचारलेला आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 नॅशनल ॲडवायझरी कौन्सिल हे घटनात्मक संस्था नाही. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील लोकसभेचे एकूण मतदारसंघ किती आहेत. मित्रांनो, हा प्रश्न औरंगाबाद जिल्हा पोलीस भरती 2018 विचारलेला आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 48. हा देखील IMP क्वेश्चन आहे मित्रांनो. महाराष्ट्रातील लोकसभेचे एकूण मतदारसंघ किती, तर ऑप्शन क्रमांक 4 48. पुढचा प्रश्न, भारतामध्ये राष्ट्रपतींची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते. मित्रांनो, हा प्रश्न जालना पोलीस भरती 2018 विचारलेला आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने राष्ट्रपतींची निवडणूक केली जाते. पुढचा प्रश्न, भारताचे 13वे उपराष्ट्रपती कोण आहेत. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 व्यंकय्या नायडू हे भारताचे 13वे उपराष्ट्रपती आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय संसदेने 1955 हिंदू विवाह कायदा तर कोणत्या वर्षी हिंदू वारसा कायदा सहमत केला. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 1956 हिंदू वारसा कायदा सहमत केला आहे. पुढचा प्रश्न, भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 545. भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य 545 आहेत. मित्रांनो, हा प्रश्न उस्मानाबाद जिल्हा पोलीस भरती 2018 विचारलेला आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातून लोकसभेकरता एकूण जागा किती. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 48. पुढचा प्रश्न,
लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतात? मित्रांनो, हा प्रश्न पोलीस भरती बुलढाणा 2017 विचारलेला आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक एक लोकसभा अध्यक्ष. लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान लोकसभा अध्यक्ष हे भूषवतात. पुढचा प्रश्न, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? मित्रांनो, हा प्रश्न बुलढाणा पोलीस भरती 2017 विचारलेला आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक दोन उपराष्ट्रपती. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष उपराष्ट्रपती असतात. पुढचा प्रश्न, भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम कोणत्या वर्षापासून लागू करण्यात आला? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक दोन 2005 पासून. पुढचा प्रश्न, राज्यसभेचे सभापती कोण असतात? राज्यसभेचे सभापती, मित्रांनो, हा प्रश्न नागपूर पोलीस भरती 2016 विचारलेला आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक दोन उपराष्ट्रपती. राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती असतात. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यात लोकसभेचे किती मतदारसंघ आहेत? महाराष्ट्र राज्यात लोकसभेचे एकूण मतदारसंघ किती? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक चार 48. पुढचा प्रश्न, राज्यसभा किती वर्षानंतर विसर्जित होते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक चार यापैकी नाही. राज्यसभा किती वर्षानंतर विसर्जित होते? ऑप्शन क्रमांक चार यापैकी नाही. पोलीस भरती 2016 चंद्रपूर जिल्ह्यात विचारलेला आहे हा प्रश्न. पुढचा प्रश्न, संसदेच्या दोन अधिवेशनामधील कालावधी जास्तीत जास्त किती असावा? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक तीन 6 महिने. संसदेच्या दोन अधिवेशनामधील कालावधी जास्तीत जास्त 6 महिने असावा. पुढचा प्रश्न, संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते? मित्रांनो, हा प्रश्न पोलीस भरती नागपूर 2017 विचारलेला आहे. संसदेचे कायमस्वरूपी सभागृह, तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक दोन राज्यसभा. राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे संसदेचे. पुढचा प्रश्न, भारतीय संसदीय व्यवस्थेचा डॅश डॅश हा केंद्रबिंदू आहे. भारतीय संसदेचा केंद्रबिंदू कोणता? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक तीन पंतप्रधान. पंतप्रधान हा भारतीय संसदीय व्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. पुढचा प्रश्न, राज्यसभेच्या डॅश डॅश सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात? आयएमपी प्रश्न आहे मित्रांनो. राज्यसभेच्या डॅश डॅश सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक तीन 12 सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. पुढचा प्रश्न, मूलभूत अधिकारांचा समावेश घटनेच्या कोणत्या भागात केला आहे? मित्रांनो, हा प्रश्न बुलढाणा जिल्हा पोलीस भरती 2018 विचारलेला आहे. मूलभूत अधिकारांचा समावेश घटनेच्या कोणत्या भागात केला आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक चार 3 भागामध्ये मूलभूत अधिकारांचा समावेश घटनेत केला आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीवरून भारतीय राज्यघटनेत मूलभूत घटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक दोन स्वर्णसिंह समिती. स्वर्णसिंह समितीच्या शिफारशीवरून भारतीय राज्यघटनेत मूलभूत घटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय? मित्रांनो, हा प्रश्न जालना जिल्हा पोलीस भरती 2018 विचारलेला आहे. भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक दोन प्रस्तावना. भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे प्रस्तावना. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्वाला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते? हा प्रश्न मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस भरती 2018 विचारलेला आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटना केव्हा लागू करण्यात आली? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक चार 26 जानेवारी 1950. 26 जानेवारी 1950 भारतीय राज्यघटना लागू करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, भारतात डॅश डॅश प्रकारची लोकशाही आहे? मित्रांनो, हा प्रश्न SRPF
दौंड पोलीस भरती 2018 विचारलेला आहे SRPF ला, भारतात कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 अप्रत्यक्ष। भारतामध्ये अप्रत्यक्ष प्रकारची लोकशाही आहे। पुढचा प्रश्न, संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 सरदार पटेल। सरदार पटेल हे अध्यक्ष होते संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे। मित्रांनो हा प्रश्न वर्धा जिल्हा पोलीस भरती 2018 विचारलेला आहे। पुढचा प्रश्न, भारताला सार्वभौमत्व कधी प्राप्त झाले? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 26 जानेवारी 1950। भारताला सार्वभौमत्व 26 जानेवारी 1950 प्राप्त झाले आहे। पुढचा प्रश्न, 26 नोव्हेंबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 संविधान दिन व कायदा दिन। संविधान दिन म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस साजरा केला जातो। पुढचा प्रश्न, घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद। घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते। मित्रांनो हा प्रश्न नागपूर पोलीस भरती 2018 विचारलेला आहे। पुढचा प्रश्न, भारतीय संविधान कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 26 नोव्हेंबर 1949। भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 स्वीकारण्यात आले होते। पुढचा प्रश्न, भारतीय घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? मसुदा समितीचे अध्यक्ष, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या तारखेस घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 22 जुलै 1947। 22 जुलै 1947 या तारखेला घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केलेला आहे। पुढचा प्रश्न, भारतात -- प्रकारची लोकशाही आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 अप्रत्यक्ष। भारतामध्ये अप्रत्यक्ष प्रकारची लोकशाही आहे। पुढचा प्रश्न, भारतामध्ये मतदानाचा हक्क वयाच्या कितव्या वर्षानंतर प्राप्त होतो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 18 वर्षानंतर। भारतामध्ये मतदानाचा हक्क वयाच्या 18 वर्षानंतर प्राप्त होतो। पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटना केव्हा लागू करण्यात आली? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 26 जानेवारी 1950। 26 जानेवारी 1950 भारतीय राज्यघटना लागू करण्यात आली होती। पुढचा प्रश्न, भारतामध्ये मतदानाचा हक्क वयाच्या कितव्या वर्षानंतर प्राप्त होतो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2। पुढचा प्रश्न, कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही? हा प्रश्न मित्रांनो उस्मानाबाद जिल्हा पोलीस भरती 2018 विचारलेला आहे। कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 इंग्लंड। इंग्लंड देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही। पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्यापैकी खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? तर मित्रांनो याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 दुहेरी नागरिकत्व। दुहेरी नागरिकत्व हे वैशिष्ट्य नाही। पुढचा प्रश्न, घटक राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 भारतीय संसद। भारतीय संसदेस घटक राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार आहे। हा प्रश्न मित्रांनो ठाणे पोलीस भरती 2018 विचारलेला आहे। पुढचा प्रश्न, घटनेनुसार शेषाधिकार कोणास आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 संसद। घटनेनुसार शेषाधिकार घटने संसदेस आहेत। पुढचा प्रश्न, जनगणमन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे? मित्रांनो हा प्रश्न धुळे जिल्हा पोलीस भरती 2018 विचारलेला आहे। या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो सर्वांनाच माहिती पाहिजे।
रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर यांनी जनगण मन हे राष्ट्रगीत लिहिले आहे. पुढचा प्रश्न, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवड किती वर्षांनी होते? मित्रांनो, हा प्रश्न पोलीस भरती औरंगाबाद 2017 विचारलेला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवड किती वर्षांनी होते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3, 4 वर्षानंतर. 4 वर्षांनी निवड होते. पुढचा प्रश्न, नागरिकांना मूलभूत हक्क व स्वातंत्र्य कोणत्या प्रकारच्या शासन पद्धतीमध्ये मिळतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1, लोकशाही. लोकशाहीमध्ये नागरिकांना मूलभूत हक्क व स्वातंत्र्य मिळते. पुढचा प्रश्न, घटनेतील मार्गदर्शक तत्वामधून समान नागरी कायद्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे, हे विधान कसे आहे? डॅश डॅश. तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2, संपूर्णता बरोबर आहे. घटनेतील मार्गदर्शक तत्वामधून समान नागरी कायद्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली, हे विधान बरोबर आहे मित्रांनो, पूर्णता. हा प्रश्न मित्रांनो जालना पोलीस भरती 2017 विचारलेला आहे. पुढचा प्रश्न, आणीबाणीची संकल्पना स्वीकारताना भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाच्या घटनेचे अनुकरण केले आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1, जर्मनी. वायमर प्रजासत्ताक जर्मनी देशाचे अनुकरण केले आहे आणीबाणीची संकल्पना स्वीकारताना. पुढचा प्रश्न, स्वतंत्र भारताचे संविधान केव्हा अंमलात आले? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3, 26 जानेवारी 1950. स्वतंत्र भारताचे संविधान 26 जानेवारी 1950 अंमलात आले. पुढचा प्रश्न, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पोलीस भरती जळगाव 2016 हा प्रश्न विचारलेला आहे, संविधान सभेचे अध्यक्ष. तर याचे उत्तर आहे मित्रांनो, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढचा प्रश्न, भारतीय राजमुद्रा खालीलपैकी कोणत्या ठिकाणावरील अशोक स्तंभावरून घेण्यात आलेली आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1, सरनाथ. सरनाथ येथील अशोक स्तंभावरून भारताची राजमुद्रा घेण्यात आली आहे. मित्रांनो, हा प्रश्न पोलीस भरती 2016 उस्मानाबाद जिल्ह्यात विचारलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण. भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे होते मित्रांनो. मित्रांनो, हा प्रश्न पुणे पोलीस भरती 2018 विचारलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती कोण असतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3, राष्ट्रपती. भारतातील सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती राष्ट्रपती असतात. पुढचा प्रश्न, राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यास पात्र होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असणे आवश्यक आहे? मित्रांनो, हा प्रश्न ठाणे पोलीस भरती 2018 विचारलेला आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2, 35 वर्ष. किमान वय 35 वर्ष असणे आवश्यक आहे. पुढचा प्रश्न, भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते? मित्रांनो, हा प्रश्न जालना जिल्हा पोलीस भरती 2018 विचारलेला आहे. भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3, अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने. अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने भारतामध्ये राष्ट्रपतीची निवड केली जाते. पुढचा प्रश्न, केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार डॅश डॅश यांना आहेत? मित्रांनो, हा प्रश्न जालना जिल्हा पोलीस भरती 2018 विचारलेला आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3, राष्ट्रपती. केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार राष्ट्रपती यांच्याकडे असतात. पुढचा प्रश्न,
भारताचे डॅश डॅश हे सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात? मित्रांनो, हा प्रश्न उस्मानाबाद जिल्हा पोलीस भरती 2018 ला विचारलेला आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2, राष्ट्रपती. राष्ट्रपती सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात. पुढचा प्रश्न, डॅश डॅश हे भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांचे सर्वोच्च प्रमुख असतात? हा प्रश्न मित्रांनो धुळे जिल्हा पोलीस भरती 2018 विचारलेला आहे. डॅश डॅश हे भारतीय सैन्याच्या तिन्ही दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात. तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2, राष्ट्रपती. राष्ट्रपती हे तिन्ही दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात. पुढचा प्रश्न, 1971 भारत पाक युद्धाच्या वेळी भारताच्या पंतप्रधानपदी कोण होते? मित्रांनो, हा नाशिक ग्रामीण पोलीस भरती 2018 प्रश्न विचारलेला आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2, इंदिरा गांधी. भारत पाक युद्धाच्या वेळी इंदिरा गांधी या पंतप्रधान होत्या. पुढचा प्रश्न, भारतीय सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण? मित्रांनो, हा प्रश्न अमरावती ग्रामीण पोलीस भरती 2018 विचारलेला आहे. भारतीय सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1, राष्ट्रपती. राष्ट्रपती हे सर्वोच्च प्रमुख असतात. पुढचा प्रश्न, राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविण्यास पात्र होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असणे आवश्यक आहे? मित्रांनो, हा प्रश्न ठाणे पोलीस भरती 2018 विचारलेला आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2, 35 वर्ष. किमान 35 वर्ष वय असणे आवश्यक आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते पद निर्वाचित नाही? मित्रांनो, हा प्रश्न पुणे पोलीस भरती 2018 विचारलेला आहे. खालीलपैकी कोणते पद निर्वाचित नाही? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3, राज्यपाल. राज्यपाल हे पद निर्वाचित पद नाही. पुढचा प्रश्न, केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोणत्या कलमाद्वारे केली जाते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3, कलम 324. केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कलम 324 अंतर्गत केली जाते. पुढचा प्रश्न, आंतरराज्यीय परिषदेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? मित्रांनो, हा प्रश्न गोंदिया पोलीस भरती 2018 विचारलेला आहे. आंतरराज्यीय परिषदेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1, पंतप्रधान. पंतप्रधान हे अध्यक्ष असतात आंतरराज्यीय परिषदेचे. पुढील प्रश्न, भारताचे राष्ट्रपती खालीलपैकी कोण निवडते? भारताचे राष्ट्रपती खालीलपैकी कोण निवडते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2, लोकसभा, विधानसभा आणि राज्यसभा. लोकसभा, विधानसभा आणि राज्यसभा हे एकत्र भारताचे राष्ट्रपती निवडतात. मित्रांनो, हा प्रश्न मुंबई पोलीस भरती 2018 विचारलेला आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार कोण पाहतो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3, सरन्यायाधीश. सरन्यायाधीश हे कार्यभार पाहतात. राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार सरन्यायाधीश पाहतात. पुढचा प्रश्न, निवडणूक आयुक्तांची नेमणूक डॅश डॅश करतात? मित्रांनो, हा प्रश्न मुंबई पोलीस भरती 2018 विचारलेला आहे. निवडणूक आयुक्तांची नेमणूक डॅश डॅश करतात. तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1, राष्ट्रपती. राष्ट्रपती निवड करतात. पुढचा प्रश्न, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंटचे अथॉरिटीचे प्रमुख कोण आहेत? मित्रांनो, हा प्रश्न मुंबई पोलीस भरती 2018 विचारलेला आहे. नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे प्रमुख. तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1, पंतप्रधान. पंतप्रधान हे प्रमुख असतात. पुढचा प्रश्न, भारतातील सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती कोण असतात? मित्रांनो, हा प्रश्न वारंवार विचारलेला आहे. मुंबई पोलीस भरती 2018 देखील हा प्रश्न विचारलेला आहे. भारतातील सर्व संरक्षक दलाचे सरसेनापती कोण असतात? मित्रांनो, हा IMP प्रश्न आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3, राष्ट्रपती. पुढचा प्रश्न,
भारतीय इतिहासात आतापर्यंत किती राष्ट्रपतींचे बिनविरोध निवड झाली आहे? मित्रांनो, हा प्रश्न यवतमाळ जिल्हा पोलीस भरती 2018 विचारलेला आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक, एकाच राष्ट्रपतींची निवड झाली आहे बिनविरोधपती. पुढचा प्रश्न, भारताचे राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तीचे नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात? मित्रांनो, हा प्रश्न नागपूर जिल्हा पोलीस भरती 2018 विचारलेला आहे. भारताचे राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तींची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, राज्यसभेसाठी करतात. पुढचा प्रश्न, शेष अधिकार घटनेनुसार कोणाचा आहेत? मित्रांनो, SRPF पुणे पोलीस भरती 2018 विचारलेला आहे प्रश्न, शेष अधिकार घटनेनुसार कोणाचा आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, संसदेला आहेत शेष अधिकार. पुढचा प्रश्न, आंतरराज्यीय परिषदेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? मित्रांनो, हा प्रश्न गोंदिया जिल्हा पोलीस भरती 2018 विचारलेला आहे. आंतरराज्यीय परिषदेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, पंतप्रधान हे अध्यक्ष असतात. पुढचा प्रश्न, राष्ट्रपतींना महाभियोगाद्वारे पदच्युत करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाचा आहे? मित्रांनो, हा प्रश्न बुलढाणा पोलीस भरती 2017 विचारलेला आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, संसदेस. राष्ट्रपतींना महाभियोगाद्वारे पदच्युत करण्याचा अधिकार संसदेला आहे. पुढचा प्रश्न, भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक -मध्ये पार पडली? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, 1952 भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक 1952 पार पडली आहे. मित्रांनो, हा प्रश्न पोलीस भरती भंडारा जिल्ह्यात विचारलेला आहे 2016. पुढचा प्रश्न, लोकलेखा समितीच्या 22 सदस्यांपैकी लोकसभेचे किती सदस्य असतात? मित्रांनो, हा प्रश्न पोलीस भरती भंडारा जिल्ह्यात विचारलेला आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, 15. 22 सदस्यांपैकी लोकसभेचे 15 सदस्य असतात. पुढचा प्रश्न, संघराज्याचे कार्यकारी मंडळामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? मित्रांनो, हा प्रश्न पोलीस भरती बुलढाणा जिल्हा 2016 विचारलेला आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, सरन्यायाधीश. संघराज्याचे कार्यकारी मंडळामध्ये सरन्यायाधीशांचा समावेश करता येत नाही. पुढचा प्रश्न, हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात कोण? कोण राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात? मित्रांनो, हा प्रश्न पोलीस भरती बुलढाणा 2016 विचारलेला आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात पंचायतराज पद्धती स्वीकारण्यासंबंधी नेमली गेलेली समिती कोणती आहे? मित्रांनो, हा प्रश्न बुलढाणा पोलीस भरती 2018 विचारलेला आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, वसंतराव नाईक समिती आहे. महाराष्ट्रात पंचायतराज पद्धती स्वीकारण्यासंबंधी नेमली गेलेली समिती वसंतराव नाईक समिती आहे. पुढचा प्रश्न, पंचायतराज समितीचा कार्यकारी प्रशासकीय अधिकारी पुढीलपैकी कोण असतो? मित्रांनो, हा प्रश्न दौंड पोलीस भरती 2018 विचारलेला आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, गट विकास अधिकारी. पंचायत समितीचा कार्यकारी प्रशासकीय अधिकारी गट विकास अधिकारी असतो. पुढचा प्रश्न, खेडेगावात जन्म मृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोण करतो? मित्रांनो, हा प्रश्न ठाणे पोलीस भरती 2018 विचारलेला आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, ग्रामसेवक. जन्म मृत्यूची नोंद खेडेगावात ग्रामसेवक करतो. पुढचा प्रश्न, शहराचा प्रथम नागरिक कोण असतो? मित्रांनो, हा प्रश्न नागपूर पोलीस भरती 2018 विचारलेला आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, महापौर. महापौर हा शहराचा प्रथम नागरिक असतो. पुढचा प्रश्न, ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये मतदाराचे वय किती वर्षे असणे आवश्यक आहे?
मित्रांनो, हा प्रश्न परभणी पोलीस भरती 2018 विचारलेला आहे, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, 18 वर्ष। ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये मतदाराचे वय 18 वर्ष असणे आवश्यक असते। पुढचा प्रश्न, पंचायत राज ही मूळ संकल्पना कोणाची आहे? पंचायत राज ही मूळ संकल्पना कोणाची आहे? मित्रांनो, हा प्रश्न धुळे पोलीस भरती 2018 विचारलेला आहे, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, महात्मा गांधी। पंचायत राज ही मूळ संकल्पना महात्मा गांधीजी यांची आहे। पुढचा प्रश्न, कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत महाराष्ट्र शासन 28,000 ग्रामपंचायती डिजिटल करत आहे? मित्रांनो, हा प्रश्न सातारा पोलीस भरती 2018 विचारलेला आहे। मित्रांनो, याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, महानेट। महानेट या प्रोजेक्ट अंतर्गत महाराष्ट्र शासन 28,000 ग्रामपंचायती डिजिटल करत आहे। पुढचा प्रश्न, शहराचा प्रथम नागरिक कोण असतो? मित्रांनो, हा प्रश्न नागपूर लोहमार्ग पोलीस भरती 2018 विचारलेला आहे, IMP प्रश्न आहे मित्रांनो। शहराचा प्रथम नागरिक कोण असतो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, महापौर। महापौर असतो। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील एकूण किती जिल्हा परिषद आहेत? मित्रांनो, हा प्रश्न रत्नागिरी पोलीस भरती 2018 विचारलेला आहे, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, 34। महाराष्ट्रात एकूण 34 जिल्हा परिषद आहेत। पुढचा प्रश्न, भारताच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री कोण आहेत? भारताच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री कोण आहेत? मित्रांनो, हा प्रश्न जिल्हा औरंगाबाद पोलीस भरती 2018 विचारलेला आहे, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, निर्मला सीतारमण। निर्मला सीतारमण या भारताच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री आहेत। पुढचा प्रश्न, नगर परिषद नगराध्यक्ष तर मनपा डॅश डॅश, तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, महापौर। नगर परिषदेचा अध्यक्ष नगराध्यक्ष तर मनपा महापौर, ऑप्शन क्रमांक 1। पुढचा प्रश्न, जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? मित्रांनो, हा प्रश्न वर्धा जिल्हा पोलीस भरती 2018 विचारलेला आहे, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, उपमुख्य कार्यकारी अधिकारी। उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचा सचिव असतो। पुढचा प्रश्न, बलवंतराय मेहता समितीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था डॅश डॅश स्तरीय आहे? मित्रांनो, हा प्रश्न वर्धा जिल्हा पोलीस भरती 2018 विचारलेला आहे, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, 3 स्तरीय। बलवंतराय मेहता समितीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था ही त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, लॉर्ड रिपन। लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते। मित्रांनो, हा प्रश्न उस्मानाबाद जिल्हा पोलीस भरती 2018 विचारलेला आहे। पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या राज्यांमध्ये सर्वप्रथम पंचायत राजचे अंमलबजावणी करण्यात आली? मित्रांनो, IMP प्रश्न आहे। भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वप्रथम पंचायत राजची अंमलबजावणी करण्यात आली आहे? मित्रांनो, हा पुणे पोलीस भरती 2016 विचारलेला प्रश्न आहे, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, राजस्थान। राजस्थानमध्ये सर्वात प्रथम पंचायत राजची अंमलबजावणी करण्यात आली होती। पुढचा प्रश्न मित्रांनो, आता भारतीय न्यायव्यवस्था यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत। तर याच पहिला प्रश्न आहे, भारतीय सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, दिल्ली। भारतीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे आहे। हा प्रश्न मित्रांनो मुंबई जिल्हा पोलीस भरती 2018 विचारलेला आहे। पुढचा प्रश्न, भारतामध्ये खालीलपैकी कोण मूलभूत हक्कांचे पालक असतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, सर्वोच्च न्यायालय। सर्वोच्च न्यायालय हे भारतामध्ये मूलभूत हक्कांचे पालक असतात। मित्रांनो, हा प्रश्न नागपूर पोलीस भरती 2018 विचारलेला आहे। पुढचा प्रश्न, बेकायदेशीर अटक किंवा स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते?
मित्रांनो, हा प्रश्न सोलापूर पोलीस भरती 2018 विचारलेला आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, हेबियस कॉर्पस. हेबियस कॉर्पस या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते न्यायालयाकडे. पुढचा प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे? मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे? मित्रांनो, हा प्रश्न ठाणे पोलीस भरती 2018 विचारलेला आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, औरंगाबाद. औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे नाही? महाराष्ट्रात उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे नाही? मित्रांनो, हा प्रश्न रत्नागिरी पोलीस भरती 2018 विचारलेला आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, पुणे. पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही महाराष्ट्रामध्ये. पुढचा प्रश्न, भारतामध्ये खालीलपैकी कोण मूलभूत हक्कांचे पालक असतात? मित्रांनो, हा IMP प्रश्न आहे, वारंवार विचारलेला आहे. नागपूर जिल्हा पोलीस भरती 2018 विचारलेला आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, सर्वोच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालय हे भारतामध्ये मूलभूत हक्कांचे पालक असतात. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही? मित्रांनो, हा प्रश्न उस्मानाबाद जिल्हा पोलीस भरती 2018 विचारलेला आहे. संविधानानुसार खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ. महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ हे घटनात्मक संस्था नाही. पुढचा प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयाचे -- येथे खंडपीठ नाही. मित्रांनो, IMP प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे -- येथे खंडपीठ नाही. पोलीस भरती सातारा 2016 विचारलेला प्रश्न. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, पुणे. याआधी देखील हा प्रश्न झालेला आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे -- येथे खंडपीठ नाही. ऑप्शन क्रमांक 4, पुणे हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न, घटनेच्या कितव्या कलमान्वये जम्मू आणि काश्मीरला खास दर्जा देण्यात आलेला आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, 370. कलम 370 जम्मू आणि काश्मीरला खास दर्जा देण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, गावाच्या पिकांची स्थिती व शेतीसंबंधी अहवाल कोण तयार करतो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, तलाठी. तलाठी हा गावाच्या पिकांची स्थिती व शेतीसंबंधी अहवाल तयार करतो. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे कलम 25 कशाशी संबंधित आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, धर्मस्वातंत्र्याचे अधिकार यासंबंधी कलम 25 आहे. पुढचा प्रश्न, 101 ही घटना दुरुस्ती पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, वस्तू व सेवा कर. वस्तू व सेवा कर याच्याशी संबंधित 101 ही घटना दुरुस्ती आहे. मित्रांनो, हा प्रश्न IMP आहे. पुढचा प्रश्न, संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, स्वातंत्र्याचा अधिकार. संघटना तयार करणे हा स्वातंत्र्याचा अधिकार आहे. पुढचा प्रश्न, अखिल भारतीय सेवाची तरतूद भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमात आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, कलम 312. कलम 312 अखिल भारतीय सेवाची तरतूद आहे. पुढचा प्रश्न, घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, कलम 360. कलम 360 आर्थिक आणीबाणी लागू करता येते. पुढचा प्रश्न, भारताच्या संविधानामध्ये मूलभूत कर्तव्यासंबंधित कलम कोणते आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, कलम 51 अ. कलम 51 अ हे मूलभूत कर्तव्यासंबंधित कलम आहे. पुढचा प्रश्न, वस्तू व सेवा कराशी संबंधित घटनादुरुस्ती कोणती आहे? GST संबंधित घटनादुरुस्ती. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, 101 ही घटनादुरुस्ती आहे. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाच्या 19(1) या कलमात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा विशेषत्वाने समावेश नाही? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, मुद्रण स्वातंत्र्य. मुद्रण स्वातंत्र्य याचा समावेश नाही. पुढचा प्रश्न,
जनहितार्थ याचिकेचा उद्देश काय आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक, सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करणे. सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करणे हा जनहितार्थ याचिकेचा उद्देश आहे. पुढचा प्रश्न, घटनेच्या 19(1) अ या कलमान्वये मान्य केलेल्या नागरिकांच्या अधिकारावर खालील कारणांमुळे खाजगी बंधने येऊ शकतात, ते कारण कोणते आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, प्रांताची सुरक्षितता या कारणामुळे खाजगी बंधने येऊ शकतात. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेत 52वी घटनादुरुस्ती कोणत्या हेतूने करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो पक्षांतराला आळा घालणे. ऑप्शन क्रमांक 1, 52वी घटनादुरुस्ती ही पक्षांतराला आळा घालणे या हेतूने करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता विषय केंद्र सूचीमध्ये येत नाही? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, पोलीस हा विषय केंद्र सूचीमध्ये येत नाही. पुढचा प्रश्न, भारतीय नागरिक तत्वाचा कायदा -मध्ये मंजूर झाला? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, 1955. 1955 भारतीय नागरिक तत्वाचा कायदा मंजूर झालेला आहे. पुढचा प्रश्न, अखिल भारतीय सेवाची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, कलम 312. कलम 312 अखिल भारतीय सेवाची तरतूद आहे. पुढचा प्रश्न, घटनेच्या कोणत्या कलमानुसार जम्मू काश्मीर या राज्याला खास दर्जा देण्यात आला आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो कलम 370 ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न, कोणत्या घटनादुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, 42वी घटनादुरुस्ती. 42व्या घटनादुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती कशा संबोधित आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, स्थानिक स्वराज्य संस्था. यासंबंधी 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती आहे. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमांतर्गत जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्यात आला आहे? मित्रांनो हा IMP प्रश्न आहे, वारंवार पोलीस भरतीला विचारलेला आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो कलम 370 ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना -वर्षी झाली? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, 1993. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना 1993 झाली आहे. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे मूलभूत हक्क कोणत्या कलमान्वये स्पष्ट करण्यात आले आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, कलम 12-35. कलम 12-35 यामध्ये मूलभूत हक्क स्पष्ट करण्यात आले आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील जम्मू व काश्मीर याबाबत विशेष कलम कोणते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, कलम 370. कलम 370 आहे. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेत सेक्युलर आणि सोशालिस्ट हे शब्द कितव्या घटनादुरुस्ती अन्वये समाविष्ट करण्यात आले आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, 42वी घटनादुरुस्ती. 42व्या घटनादुरुस्तीमध्ये सेक्युलर आणि सोशालिस्ट हे शब्द समाविष्ट करण्यात आले आहेत राज्यघटनेत. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनामध्ये कुठल्या कलमात भारताचे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य नमूद केलेले आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, कलम 51. कलम 51 यामध्ये केलेले आहेत. पुढचा प्रश्न, भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तास वयाची किती वर्षे पूर्ण होईल तो अधिकारावर राहता येते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत निवडणूक आयुक्तास पदावर राहता येते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या बाबींचा मूलभूत कर्तव्यामध्ये समावेश होत नाही? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, मतदानाचा हक्क बजावणे याचा मूलभूत कर्तव्यामध्ये समावेश होत नाही. पुढचा प्रश्न, मूलभूत हक्क खालीलपैकी कोणत्या कायद्यान्वये थांबवण्यात आले? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, राईट टू प्रॉपर्टी या कायद्यान्वये मूलभूत हक्क थांबवण्यात आले होते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल
ही घटनात्मक संस्था नाही. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानातील परिशिष्टात नमूद अधिकृत भाषांमध्ये खालीलपैकी कोणती भाषा नमूद नाही? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 मारवाडी. मारवाडी ही भाषा नमूद नाही. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम राष्ट्रपतीच्या अध्यादेशाशी संबंधित आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 कलम 123 हे राष्ट्रपतीच्या अध्यादेशाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. घटना कलम प्रक्रिया 54 राष्ट्रपतीची निवडणूक 61 राष्ट्रपती महाभियोग 72 राष्ट्रपतीचे दयेचा अधिकार 69 राष्ट्रपतींची शपथ यापैकी कोणती चुकीची जोडी आहे ते ओळखायचे आहे मित्रांनो. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 कलम 54 उपराष्ट्रपतीची निवडणूक हे चुकीचे जोडी आहे. पुढचा प्रश्न, 104वी घटना दुरुस्ती कशा संबंधित आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 SC ST आरक्षण. SC ST आरक्षणासंबंधी 104वी घटना दुरुस्ती आहे. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेत सेक्युलर आणि सोशलिस्ट हे शब्द कितव्या घटना दुरुस्ती अन्वये समाविष्ट करण्यात आले आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 42व्या घटना दुरुस्ती अन्वये. पुढचा प्रश्न, भाषावार प्रांतरचनेसाठी किंवा राज्य पुनर्रचनेसाठी नेमण्यात आलेल्या समितीमध्ये कोणाचा समावेश नव्हता? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 वल्लभभाई पटेल, सरदार वल्लभभाई पटेल यांचा समावेश नव्हता. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमात भारताच्या प्रत्येक नागरिकाची मूलभूत कर्तव्ये नमूद केलेली आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 51 कलम 51 अमध्ये नमूद केलेली आहेत मूलभूत कर्तव्ये. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या भाषेला केंद्र शासनाने अभिजात भाषेचा दर्जा दिलेला नाही? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 बंगाली. बंगाली भाषेला केंद्र शासनाने अभिजात भाषेचा दर्जा दिलेला नाही. पुढचा प्रश्न, संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 स्वातंत्र्याचा अधिकार आहे. संघटना तयार करणे हा स्वातंत्र्याचा अधिकार आहे. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाच्या कोणत्या परिशिष्टामध्ये अधिकृत भाषांचा समावेश केला आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 परिशिष्ट 8. परिशिष्ट 8 अधिकृत भाषांचा समावेश केला आहे. पुढचा प्रश्न, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताने जगात इतर देशासंबंधी -- धोरण स्वीकारले आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 अलिप्तवादाचे धोरण स्वीकारले आहे भारताने. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमांतर्गत जम्मू आणि काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देण्यात आला आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 कलम 370 ने. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाच्या 19(1) या कलमात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा विशेषत्वाने समावेश नाही? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 मुद्रण स्वातंत्र्य. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कलम 76 कोणत्या पदाची तरतूद करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 अटर्नी जनरल ऑफ इंडिया. अटर्नी जनरल ऑफ इंडिया या पदाची तरतूद कलम 76 करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, घटनेच्या 79व्या कलमानुसार संसदेमध्ये खालील घटकांचा समावेश होतो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा. घटनेच्या 79व्या कलमानुसार संसदेमध्ये राष्ट्रपती, लोकसेवा, लोकसभा व राज्यसभा यांचा समावेश होतो. पुढचा प्रश्न, कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 42वी घटना दुरुस्ती. 42व्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यतेचे निर्मूलन केले आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 कलम 17. भारतीय राज्यघटनेच्या कलम 17 अस्पृश्यतेचे निर्मूलन केले आहे. पुढचा प्रश्न,
भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार भारतात निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 कलम 324. कलम 324 नुसार भारतात निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत स्वातंत्र्याचा समावेश कलम --मध्ये केला आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 कलम 19 मध्ये. भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत स्वातंत्र्याचा समावेश कलम 19 मध्ये केला आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यात व्यावसायिक वाहन चालवण्याचा चालक परवाना प्राप्त करण्यासाठी किमान किती वयाची अट आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 वयाची 20 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील किती शहरांमध्ये पोलीस आयुक्तालय आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 9. महाराष्ट्रातील 9 शहरांमध्ये पोलीस आयुक्तालये आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 पोलीस महासंचालक. महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद हे पोलीस महासंचालक आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिक प्रकाशित करण्यात येते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 दक्षता. दक्षता हे मासिक पोलीस विभागाकडून प्रकाशित करण्यात येते. पुढचा प्रश्न, कैद्यांना अभिवचन रजा पॅरोल मंजूर करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्यास आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 विभागीय आयुक्त. कैद्यांना अभिवचन रजा पॅरोल मंजूर करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तांकडे आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कारागृह विभागाचे पोलीस विभागातील सर्वात वरिष्ठ अधिकारी यापैकी कोणत्या दर्जाचे असतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 अप्पर पोलीस महासंचालक. अप्पर पोलीस महासंचालक हे महाराष्ट्रातील कारागृह विभागाचे पोलीस विभागातील सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस दलातील हुद्द्याची चढत्या क्रमाने रचना करा. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हेड कॉन्स्टेबल, सहायक पोलीस उपनिरीक्षक हा चढत्या क्रमाने रचना आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात --- प्रशासकीय विभाग आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 6. महाराष्ट्रात एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. पुढचा प्रश्न, महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर कोण सांभाळतो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 तलाठी. महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर तलाठी सांभाळतो. पुढचा प्रश्न, सदोष मनुष्यवधाचे भारतीय दंडविधान संहितामधील योग्य कलम कोणते आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 कलम 302. सदोष मनुष्यवधाचे भारतीय दंडविधान संहितामधील योग्य कलम कलम 302 आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न, जनहितार्थ याचिकेचा उद्देश काय आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ सामाजिक न्याय प्रस्थापित करणे. सामाजिक न्याय प्रस्थापित करणे हा जनहितार्थ याचिकेचा उद्देश आहे. पुढचा प्रश्न, जोड्या जुळवा. मित्रांनो पोलीस प्रशिक्षण केंद्र आणि ठिकाण दिले आहे, यामध्ये जोड्या जुळवायचे आहेत. यामध्ये महाराष्ट्र पोलीस अकादमी, महाराष्ट्र गुप्तचर अकादमी, गुन्हे अन्वेष विभाग, अपारंपरिक अभियान प्रशिक्षण केंद्र इत्यादी दिले आहेत, त्यांचे ठिकाण दिले आहेत. यामध्ये जोड्या लावायच्या आहेत मित्रांनो. तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र पोलीस अकादमी ही नाशिक येथे आहे. त्यानंतर महाराष्ट्र गुप्तचर अकादमी ही पुण्यामध्ये आहे. गुन्हे अन्वेष विभाग हा देखील पुण्यामध्येच आहे. त्यानंतर अपारंपरिक अभियान प्रशिक्षण केंद्र हे मित्रांनो नागपूर येथे आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 योग्य उत्तर येईल. पुढचा प्रश्न, पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात खांद्यावर कोणती चिन्हे लावलेली असतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 3 स्टार. पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात खांद्यावर 3 स्टार लावलेले असतात मित्रांनो. पुढचा प्रश्न, पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 उपजिल्हाधिकारी. पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचे अधिकार उपजिल्हाधिकाऱ्याकडे आहेत. पुढचा प्रश्न,
पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 उपविभागीय दंडाधिकारी, त्यालाच उपजिल्हाधिकारी म्हणतो. पुढचा प्रश्न, गावच्या पिकांची स्थिती व शेती संबंधी अहवाल कोण तयार करतो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 तलाठी. गावच्या पिकांची स्थिती व शेती संबंधी अहवाल तलाठी तयार करीत असतो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी डॅश डॅश येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय नाही. तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 कोरची. कोरची येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय नाही. पुढचा प्रश्न, खेडेगावात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 पोलीस पाटील. पोलीस पाटील हा खेडेगावात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य करतो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील सर्वोच्च पदाचे नाव काय आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 पोलीस महासंचालक. पुढचा प्रश्न, सदरक्षण आहे खलनिग्रहण आहे कोणत्या खात्याचे ब्रीदवाक्य आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 पोलीस. पोलीस खात्याचे ब्रीदवाक्य सदरक्षण आहे खलनिग्रहण आहे हे आहे. पुढचा प्रश्न, उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना पोलीस उपकेंद्र मदत केंद्राचा योग्य क्रम कोणता आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 कोरचे, कोटगोल, ग्यारापत्ती, सावरगाव. उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना कोरची, कोटगोल, ग्यारापत्ती, सावरगाव हा पोलीस उपकेंद्र मदत केंद्राचा योग्य क्रम आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निदर्शक असे कोणते चित्र आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, हाताचा पंजा. ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निदर्शक असे हाताचा पंजा हे चित्र आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पोलिसाने सर्वसामान्यांसाठी मदत व सुरक्षितता मिळवण्यासाठी तयार केलेल्या ॲपचे नाव काय आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 निर्भया. महाराष्ट्र पोलिसाने सर्वसामान्यांसाठी मदत व सुरक्षितता मिळवण्यासाठी तयार केलेल्या ॲपचे नाव निर्भया आहे. पुढचा प्रश्न, हरवलेल्या मुलांसाठी महाराष्ट्र पोलिसांतर्फे कोणती मोहीम राबवली जाते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 ऑपरेशन मुस्कान. ऑपरेशन मुस्कान ही मोहीम महाराष्ट्र पोलिसांतर्फे राबवली जाते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये पोलीस आयुक्त व्यवस्था नाही? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 अकोला. अकोला शहरामध्ये पोलीस आयुक्त व्यवस्था नाही. पुढचा प्रश्न, IPS अधिकाऱ्यांची निवड कोणती संस्था करते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 केंद्रीय लोकसेवा आयोग. IPS अधिकाऱ्यांची निवड केंद्रीय लोकसेवक आयोग यांच्यामार्फत केली जाते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात DYSP व PSI या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोठे आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 नाशिक येथे. महाराष्ट्रात DYSP व PSI यांच्या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न, डॅश डॅश हे महाराष्ट्र पोलिसांकडून प्रकाशित होणारे मासिक आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 दक्षता. दक्षता हे मासिक पोलीस विभागाकडून प्रकाशित केले जाते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र व एकूणच भारतातील पोलीस दलात खालीलपैकी कोणती संगणकीकरणाची योजना चालू आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 CCTNS. CCTNS ही संगणकीकरणाची योजना महाराष्ट्र व एकूणच भारतातील पोलीस दलात चालू आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, आता त्रिस्तरीय विकास यावर आधारित पोलीस भरतीला विचारलेले प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न, महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज केव्हापासून सुरू करण्यात आली? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 1962. महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज 1962 सुरू करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न, त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली होती? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 बलवंतराय मेहता समितीने. त्रिस्तरीय पंचायत राज समितीची संकल्पना
बलवंतराय मेहता समितीने मांडली होती. पुढचा प्रश्न, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव डॅश डॅश हे असतात, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 उपमुख्य कार्यकारी अधिकारी. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव हा उपमुख्य कार्यकारी असतो. पुढचा प्रश्न, तालुका पातळीवर प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून कोण कार्य पाहतो, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 तहसीलदार. तालुका पातळीवर प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून तहसीलदार कार्य पाहतो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाची निवड थेट जनतेतून करण्यात येते, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 सरपंच. सरपंचांची निवड थेट जनतेतून करण्यात येते. पुढचा प्रश्न, ग्रामसभेत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 18 वर्षावरील संबंधित गावातील सर्व नागरिक. ग्रामसभेत खालीलपैकी 18 वर्षावरील संबंधित सर्व गावकरी नागरिक यांचा समावेश होतो. पुढचा प्रश्न, पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 गटविकास अधिकारी. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख हा गटविकास अधिकारी असतो. पुढचा प्रश्न, जिल्हा नियोजन समितीचे सचिव कोण असतात, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 जिल्हाधिकारी. जिल्हा नियोजन समितीचे सचिव जिल्हाधिकारी असतात. पुढचा प्रश्न, पंचायत समितीचा सचिव कोण असतो, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 गटविकास अधिकारी. पंचायत समितीचा सचिव गटविकास अधिकारी असतो. पुढचा प्रश्न, रोजगार हमी योजनेचा जिल्हा स्तरावरील प्रमुख कोण असतो, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 जिल्हाधिकारी. जिल्हा स्तरावरील प्रमुख हा रोजगार हमी योजनेचा जिल्हाधिकारी असतो. पुढचा प्रश्न, होमगार्डचा प्रमुख कोण असतो, होमगार्डचा प्रमुख, तर याचे उत्तर आहे मित्रांनो महासमादेशक. महासमादेशक हा होमगार्डचा प्रमुख असतो. पुढचा प्रश्न, ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा डॅश डॅश म्हणून काम करतो, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 चिटणीस. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा चिटणीस म्हणून कार्य करतो. पुढचा प्रश्न, डॅश डॅश या अधिकाऱ्याद्वारे जमिनीची आणेवारी ठरविली जाते, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 तलाठी. तलाठ्याद्वारे जमिनीची आणेवारी ठरवली जाते.